तर बालमित्रांनो, आपण भारतातील नोकरशाहीचं या ठिकाणी अभ्यास करत आहोत. त्यामध्ये आज आपण सनदी सेवांचे प्रकार की भारतामध्ये ज्या संधी सेवा आहेत त्यांचे कोणकोणते प्रकार आहेत. तर भारतामध्ये संधी सेवांचे प्रमुख तीन प्रकार आहेत. मग तीन प्रकारामध्ये कोणते प्रमुख तीन प्रकार आहेत? तर अखिल भारतीय सेवा, यामध्ये अखिल म्हणजेच काय? तर संपूर्ण भारत देशासाठी जी सेवा असतात त्यांना अखिल भारतीय सेवा असे म्हणतात. तर पहिली जी सेवा आहे अमन वाच बरं, अखिल भारतीय सेवा. हा, त्याच्यामधला पहिला प्रकार वाच. भारतीय प्रशासकीय सेवा. व्हेरी गुड. त्याला इंग्रजी मध्ये काय म्हणतात? IAS. IAS. IAS म्हणजे त्या ठिकाणी आय म्हणजे इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह आणि सर्व्हिस असे त्याचे पहिले अक्षर घेऊन त्या ठिकाणी IAS ही सेवेचं नाव त्या ठिकाणी आहे. तर आपल्या जिल्ह्याचे अधिकारी असतात, विभागीय आयुक्त असतात, वेगवेगळ्या खात्यांचे सचिव असतात, हे सगळे IAS या सेवेचे तर संधी अधिकारी असतात. आता यानंतर मयूर दोन नंबरचे वाच बरं, भारतीय पोलीस सेवा. हा, त्याला इंग्रजी मध्ये काय म्हणतात? IPS. IPS. IPS म्हणजे इंडियन पोलीस सर्व्हिसेस. म्हणजे या ठिकाणी जर तुम्हाला जिल्ह्याचा पोलीस प्रमुख व्हायचा असेल तर तुम्हाला भारतीय पोलीस सेवेमध्ये जावे लागेल. मग ते कसं जायचं ते मी सांगणार आहे. पा, भारतीय पोलीस सेवा ही कशी असते? जिल्ह्याच्या अंतर्गत जे काही शांतता प्रस्थापित करण्याचं काम करते. मग हे देशभर प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी, प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी काम करून देशामध्ये शांतता निर्माण करतात. आता तिसरं वाच बरं, भारतीय वन सेवा. भारतीय वन सेवा. व्हेरी गुड. IFS. त्याला इंग्रजी मध्ये IFS म्हणजे इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस असं म्हणतात. मग भारतीय वन सेवा, आपल्या भारतामध्ये जेवढे वन आहेत, जंगल आहेत, त्या जंगलांचं त्या ठिकाणी संवर्धन करणे, वाढ करणे, राखण करणे यासाठी ही वनसेवा काम करते. यामध्ये क्लासून ऑफिसर असतात आणि मग प्रत्येक जिल्ह्यासाठी पदं असतात, राज्यासाठी असतात, विभागासाठी असतात. आता यानंतर आपण सेवांच्या प्रमुख तीन प्रकारापैकी दुसरा प्रकार पाहूया. दुसरा प्रकार कोणता आहे गणेश, सांग बरं? केंद्रीय सेवा. केंद्रीय सेवा या नावावरूनच तुमच्या लक्षात येईल बालमित्रांनो, केंद्रीय याचा अर्थ असा आहे की जे आपलं केंद्र सरकार आहे, भारत सरकार आहे, त्या भारत सरकारचे स्वतंत्र केंद्रीय जे काही म्हणजे कार्यालय आहे त्या ठिकाणी ह्या सेवा असतात. मग ते कोणते आहेत? तर दोन प्रकारचे आहेत. त्याच्यामध्ये भारताचे राजदूत म्हणून बाहेरच्या देशामध्ये काही सनदी अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाते, त्याच सेवेला भारतीय विदेश सेवा असे म्हणतात आणि त्याचं इंग्रजी नाव आहे IFS. मग तुम्हाला दुसऱ्या देशात आपल्या देशाचा राजदूत म्हणून जायला आवडेल का नाही? हो. त्यानंतर दुसरी जी सेवा आहे केंद्रीय सेवा, त्यामध्ये भारतीय महसूल सेवा. त्यामध्ये पहा, महसूल म्हणजेच रेव्हेन्यू, म्हणजे इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसेस ही जी सेवा आहे ही काय करते? भारत देशातील सर्व अर्थव्यवहारावर नियंत्रण ठेवण्याचं काम, म्हणजेच त्या ठिकाणी कारभार करण्याचं काम ही महसूल सेवा करते. मग महसूल सेवेमध्ये प्रत्येक जिल्ह्याला जे अधिकारी असतात ते महसूलचे अधिकारी असतात, वेगवेगळ्या कार्यालयामध्ये महसूलचे अधिकारी नेमलेले असतात. आणि तिसरी सेवा जी आहे ती राज्यसेवा. राज्यसेवेमध्ये बालमित्रांनो राज्याच्या अखत्यारीत असलेली सेवा म्हणजे राज्यसेवा. त्यामध्ये उपजिल्हाधिकारी, गट विकास अधिकारी आणि तहसीलदार असे पद असतात. धन्यवाद.